नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अरम्यास उद्योग चा आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. व्हिडिओ पाहण्याच्या पूर्वी प्रथम आपला जो चॅनल आहे तो सबस्क्राईब करून घ्या, तसंच त्याच्या बाजूला असलेल्या बेलच्या चिन्हावर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन उदाहरणं नवनवीन पद्धतीने शिकण्यासाठी आपल्याला मदत होऊ शकते. तर आज आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न क्रमांक 9 यामधलं उदाहरण जे आहे ते आपण पाहणार आहोत. तर प्रश्न क्रमांक 9 काय सांगितलं, सर्व संचे 5.2 मध्ये प्रकरण आहे निर्देशक भूमिती. यामध्ये मध्यक सपाट जी 1.5 असलेल्या त्रिकोणाचे ए एच ऋण 6 बी 2.3 त्यानंतर सी बिंदू ऋण 6 आणि के. तर आपल्याला काढायचं आहे के ची किंमत. पाहू शकतो या ठिकाणी के न आहे, त्या के ची किंमत आपल्याला या ठिकाणी काढायची आहे. मग के के आणि एच काढायचे, एच व के यांची नाही आपल्याला के ची किंमत काढायची. या ठिकाणी एच आणि के ची किंमत काढायची. सुरुवातीला पाहू शकतो आपण की आपल्याला मध्येचा संपात दिलेला आहे, किती जी 1 आणि 5 झाले बरोबर आहे. म्हणून x1 y1 x2 y2 व x3 y3 बरोबर. x1 y1 x2 y2 x3 आणि y3 यांच्या मध्येचा संपात बिंदूचे निर्देशक या निर्देशकांचा मध्येगा संपात बिंदूचे निर्देशक काय आहे, त्यांच्या मध्येगा संपात बिंदूचे निर्देशक त्यांच्या मध्येगा संपात बिंदूचे निर्देशक काय असा. तर x1 y1 y2 y3 छेदामध्ये 3 हे आपल्याला माहिती आहे की याच्या मध्ये संबंधित निर्देशक अशा पद्धतीने असतात. मग आपल्याला माहिती आहे की x1 y1 y2 x3 y3 अशा स्वरूपामध्ये या मध्ये संबंधित निर्देशक असे असतात. तर त्यांच्या आपण किंमती पाहूया. सुरुवातीला आपण माहिती बिंदू A दिलेला आहे, शिरबिंदू. शिरबिंदू A याचा निर्देशक आपल्याला माहिती आहे H आणि ऋण 6. त्यानंतर बिंदू B दिलेले आपल्याला, बिंदू B चे निर्देशक आहे ऋण 3 आणि 2. त्यानंतर बिंदू C चे निर्देशक दिलेले आहे ऋण 6 आणि k. आता यावरून आपल्याला A बिंदू शिरोबिंदू माहिती आहे बरोबर. या शिरोबिंदूच्या किमती आपल्याला निर्देशक मध्येचा संपात बिंदूचे निर्देशक जे आहेत त्यामध्ये बरोबर आहे. मग पाहू शकतो आपण या ठिकाणी की x1 बरोबर आहे h, y1 बरोबर ऋण 6, त्यानंतर x2 ची किंमत आहे 2, y2 ची किंमत आहे 3, त्यानंतर x3 ची किंमत आहे ऋण 6, त्यानंतर y3 ची किंमत आहे k. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला 3 शिरोबिंदूच्या किंमती देखील माहिती आहे. त्यानंतर आपल्याकडे जो जी म्हणजे मध्येचा संपात जो आहे, मध्येचा संपात बिंदू जो आहे जी, तर जी चे देखील निर्देशक आपल्याला माहिती आहे. जी चे निर्देशक याच्यामध्ये एक्स ची किंमत जर विचार करा, एक्स बरोबर आपल्याला मिळू शकतात 1 आणि वाय बरोबर आहे 5. आणि मध्येचा संपात बिंदू जो आहे जी, हा मध्येचा संपात बिंदूचे निर्देशक x1 आणि y1 5. आता या ठिकाणी आपण हे जे सूत्र हे मध्येचा संपात बिंदूचे जे निर्देशक जे आहे त्यामध्ये आपण काय करणार आहोत, त्या ठिकाणी फक्त किमती आपण टाकणार आहोत. मग मध्येचा संपात बिंदूचे निर्देशक, मध्येचा संपात बिंदूचे निर्देशक काय आपल्याकडे, तर x1 x2 x3 3, y1 y2 y3 छेदामध्ये. आता या दिलेल्या निर्देशकामध्ये आपण जे आपल्या समोर जे शिरोबिंदूच्या किमती आहेत किंवा मध्य संपात बिंदूची जी किंमत आहे ती आपण यामध्ये टाकणार आहोत. मग आपण पाहू शकतो या ठिकाणी x1 ची किंमत x ची किंमत माहिती आपल्याला किती आहे 1 बरोबर. x1 ची किंमत आपण या ठिकाणी पाहू शकतो आपण x1 बरोबर किती आहे h, x2 बरोबर किती आहे 2,
एक्स ची वैल्यू किती आहे ऋण 6 छेदामध्ये 3 त्यानंतर y चा पाहू शकतो आपण की y ची किंमत जी आहे ती 5 बरोबर y1 ची किंमत आहे ऋण 6 अधिक y2 ची किंमत आहे 3 अधिक y3 ची किंमत आहे 1 आणि छेदस्थान आहे 3 अशा पद्धतीने आपण काय केलं होतं या दिलेल्या मध्यका बिंदूचे ते निर्देशक जे होते ते दिलेल्या मध्यका बिंदूचे निर्देशकामध्ये आपण सूत्र लिहिलं सूत्रामध्ये आपण फक्त काय त्या ठिकाणी केले किमती टाकले आपण या ठिकाणी पाहू शकतो 3 ने भाग आले तिथे आपण कसा गुणाकार मग 3 गुणिले 1 बरोबर त्या ठिकाणी h हे जे आहे तसा या ठिकाणी अधिक वजा वजा झाले 6 मधून आपण पाहू शकतो की अधिक वजा वजा झाले म्हणजे वजा पण केली आपण या ठिकाणी या ठिकाणी 6 मधून जर 2 केले तर आणि किती 4 या ठिकाणी पाहू शकतो 5 गुणिले भागाचे 3 इथे गुणाकार लागले बरोबर या ठिकाणी वजा आणि वजा झाले ऋण 3 अधिक 1 आणि 6 मधून 3 केले तर आणि किती आता लिमिट 3 इथे 3 बरोबर h बरोबर 4 मग 3 आणि 4 यांची बेरीज 7 म्हणून हे करून आपल्याला किंमत मिळाली 7 त्यानंतर k 15 अधिक 3 झाले 18 म्हणून k बरोबर आपल्याला किंमत मिळाली 18 म्हणून h बरोबर 7 व k बरोबर 18 अशा पद्धतीने आपल्याला जे a बिंदूचे सॉरी k आणि h ची जी किंमत पाहिजे होती ती h आणि k ची किंमत आपल्याला मिळाली या ठिकाणी आपण काय केलं की मध्यक संबंधितचे निर्देशांक जे आहेत निर्देशन ते निर्देशांकाचा वापर करून आपण शिरोबिंदूच्या किमती टाकल्या त्यानंतर त्या प्राथमिक क्रिया केल्या आणि अशा पद्धतीने h व k यांच्या किमती आपण या ठिकाणी मांडलेल्या